पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या गुजरात दौऱ्यात आज गांधीनगरमध्ये महात्मा मंदिर इथं सकाळी दहा वाजता जागतिक आयुष गुंतवणूक आणि शिखर परिषदेचे उद्घाटन करणार आहेत यावेळी मॉरिशसचे पंतप्रधान आणि जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक देखील उपस्थित राहणार आहेत तीन दिवस चालणाऱ्या या शिखर परिषदेमध्ये पाच सत्र आठ गोलमेज सहा कार्यशाळा आणि दोन परिसंवाद होणार असून सुमारे नव्वद प्रख्यात वक्के आणि शंभर प्रदर्शक यामध्ये उपस्थित राहणार आहेत गुंतवणूक क्षमतांचा शोध घेण्यात ही परिषद मदत आणि नवोन्मेष संशोधन आणि विकास स्टार्टअप परिसंस्था आणि आरोग्यविषयक उद्योगाला चालना देईल उद्योजक शिक उद्योजक शिक्षणतज्ञ आणि विद्वानांना एकत्र आणण्यास परिषद मदत करेल आणि भविष्यातील सहकार्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम करेल यानंतर दाहोद इथं दुपारी साडेतीन वाजता होणाऱ्या आदिजाती महासंमेलनाला उपस्थित राहतील यावेळी ते सुमारे बावीस हजार कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी करतील संमेलनात दोन लाखांहून अधिक लोकांचा सहभाग अपेक्षित आहे चौदाशे कोटी रुपयांच्या प्रकल्पांचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार सुमारे आठशे चाळीस कोटी रुपये खर्चून नर्मदा नदीच्या पात्रात बांधण्यात आलेल्या दाहोद जिल्हा दक्षिण क्षेत्र पाणी पाणीपुरवठा योजनेचं ते उद्घाटन करतील हे दाहोद जिल्ह्यातील आणि देवगड बारिया शहरातील सुमारे दोनशे ऐंशी गावांच्या संबंधी गरजा पूर्ण सुमारे तीनशे पस्तीस कोटी रुपयांच्या दाहोद स्मार्ट सिटीच्या पाच प्रकल्पांचं उद्घाटनही पंतप्रधान करणार आहेत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पंचमहाल आणि दाहोद जिल्ह्यातील दहा हजार आदिवासींना एकशे वीस कोटी रुपयांचे लाभ दिले जातील सहासष्ट व्ही घुडिया सबस्टन पंचावतघरं अंगणवाड्यांचं उद्घाटनही पंतप्रधान करणार आहेत पंतप्रधान दाहोदमधल्या मधल्या कारखान्यात नऊ हजार अश्वशक्तीच्या इलेक्ट्रिक लोकोमोटिव्हच्या निर्मिती प्रकल्पाची पायाभरणी करतील या प्रकल्पाचा खर्च वीस हजार कोटी अपेक्षित आहे यातून दहा हजारहून अधिक लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार मिळेल राज्य सरकारच्या सुमारे पाचशे पन्नास कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचं भूमिपूजनही पंतप्रधान करणार आहेत यामध्ये सुमारे तीनशे कोटी रुपयांच्या पाणीपुरवठ्याशी संबंधित प्रकल्पांचा समावेश आहे सुमारे एकशे पंचाहत्तर कोटी रुपयांचा दाहो स्मार्ट सिटी प्रकल्प दुधीमती नदी प्रकल्प घोडिया येथील गेटगो उपकेंद्र यांसह इतर कामांचा यात समावेश आहे